विसराळूपणा, डिमेन्शिया हे जर का तुम्हाला लक्षण दिसत असेल तर यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे मी आज या ठिकाणी सांगणार आहे. या ही लक्षणं, विसराळूपणा तुमचा वाढत चालला असेल, हल्ली लक्षात राहत नाही आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तर तुमची आहार विहार आणि जीवनशैली ही कशी बदलायला पाहिजे हे मी माझ्या हेल्थ नॉवेल ह्या चॅनलवरती डिटेल सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या वनस्पतींचं सेवन रोज करायला पाहिजे हे सुद्धा या चॅनलवरती एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहेच, तो तुम्ही बघा. आज मी तुम्हाला तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत हे मी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे. कारण की एक लक्षात घ्या, विसराळूपणा हा काही असा एका दिवसात आलेलं लक्षण नाही की आपण बाहेर गेलो आहे, पावसात भिजलो आणि आपल्याला सर्दी खोकला झाला, ताप आला, असं हे काही इतकं सडन होत नाही. हे सातत्याने तुमच्या शरीरामध्ये फरक होत असतात, बिघाड होत असतात आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतं की अलीकडे आपण विसरतो आहे आणि हे लक्षण पुढे पुढे वाढत जातं. आणि जर का हे असं सातत्याने वाढत गेलं तर अल्झायमरसारखे डिसीजसुद्धा तुम्हाला उतारवयामध्ये होऊ शकतात, त्यामुळे वेळीच तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, आता मी तुम्हाला इतर कारणं सगळी न सांगता तुम्हाला काय टाळलं पाहिजे हे मी सांगेन. तुमचं वय कोणतं पण असू दे, कोणत्याही वयामध्ये तुमचा विसरभोळेपणा जर का वाढत असेल तर सुरुवात करा ह्या व्हिडिओच्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करायला. सर्वात पहिलं तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या आहारातून तुम्ही साखर बंद करा. नॉर्मली तुम्ही साखर घेऊ शकता पण जर का हे तुम्हाला लक्षण दिसत असेल तर एक लक्षात घ्या की साखर ही एक फक्त गोडी आहे. यामध्ये उसाच्या रसापासून साखर बनण्यासाठी जी प्रोसेस होते त्यामध्ये त्यातील सर्व पोषण तत्व, उसाच्या रसामधील पोषण तत्व कमी झालेले असतात, त्यामुळे प्रोसेस्ड शुगर ही तुम्ही टाळायला पाहिजे. तीच गोष्ट आहे मिठाबद्दल. तुम्ही जर का बाजारातलं टेबल सॉल्ट, ज्याला आपण म्हणतो फ्री फ्लोईंग टेबल सॉल्ट जे आपण म्हणतो, ते जर का तुम्ही खात असाल तर ते सुद्धा आहारातून कमी करा. त्याच्याऐवजी खडा मीठ वापरा, सेंदे लोण वापरा, रॉक सॉल्ट ज्याला आपण म्हणतो, ते आपण नैसर्गिक जी मीठ आहे हे तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगेन की गोडी आणि खारटपणा या दोन्हीही गोष्टी जिभेला जाणवतात, पोटामध्ये नाही. कारण इतर सर्व पदार्थांमध्ये या सर्व प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सर्व जातच असतं, पण गोडी जी असते, टेस्ट जी असते ही जिभेला असते. आणि आपला बराचसा आहार हा जिभेमुळेच बदलत असतो आणि बिघडत असतो. तुम्हाला मी एक सांगेन की जर का तुम्ही लेट नाईट झोपत असाल तर हे झोपणंही तुम्हाला, लेट नाईट झोपणं बंद केलं पाहिजे, वेळेत झोपायला पाहिजे. अल्कोहोल स्मोकिंग हे जर का होत असेल, लेट नाईट पार्ट्या होत असतील, तर हे सुद्धा तुम्ही कमी करायला हवं, बंद केलं तर फारच उत्तम. व्हेजिटेरियन डाएट घ्यायला पाहिजे, पण नॉनव्हेज जर का तुम्ही खात असाल तर प्रोसेस्ड मीठ खाऊ नका, फ्रेश मीठ खावा. पण ते जेव्हा घ्याल तेव्हा जास्त स्पायसी आणि जास्त ऑइली करू नका. तुम्ही ऑइल जेव्हा खाता तेव्हा तुमच्या आयुष्यातनं तुमचं आजकाल ऑइल खाणं खूप कमी झालेलं आहे. पण जे कोणतं ऑइल खाल तेव्हा ती मिक्स ऑइल करून खाऊ नका, कारण आप तुम्ही आजकाल 4-5 प्रकारची ऑइल्स मिक्स करता आणि खाता, तसं करू नका. कारण प्रत्येकाचा उत्कलनांक बिंदू वेगळा असतो, प्रत्येकाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वेगळी असते, त्यामुळे या महिन्यात एक तेल खा, दुसऱ्या महिन्यात दुसरं तेल खा, या पद्धतीने तेलाच्या बाबतीत झालं. तुमच्या शरीरामधला हल्ली तूप खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे तुपाचा बंद झालेला वापर हे सुद्धा टाळायला हवं. तूप थोडंसं कुठेतरी घरगुती केलेलं तूप हे आहारात यायला हवं. आणि एक गोष्ट महत्त्वाचं सांगेन की तुमच्या शरीरामध्ये कमीत कमी टॉक्झिन्स जातील असं बघा.
तुम्ही फूड तर काही अवॉइड करू शकत नाही, ग्रेन तर तुम्ही अवॉइड करू शकत नाही, परंतु प्रोसेस्ड फूड ज्याच्यामधून आर्टिफिशियल कलर्स आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स आपल्या शरीरामध्ये जातात असं तुम्ही कमीत कमी तुमच्या शरीरामध्ये जायला पाहिजे. या गोष्टी टाळल्या तर फारच चांगलं आहे. बाहेरचं खाणं पिणं तुम्ही बंद करा, कारण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ऑइल वापरलेलं आहे, कोणत्या प्रकारचं हायजिनिक आहे की नाही, किंवा त्यामधलं त्यामध्ये काय केमिकल्स वापरलेली आहेत टिकण्यासाठी किंवा जास्त चविष्ट होण्यासाठी हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे अर्थातच बाहेरचे अन्न द्रव्य अन्न पदार्थ टाळलेले हे सर्वात चांगलं. मोबाईलचा वापर कमीत कमी करा, कारण की सातत्याने तुम्ही मोबाईलचा वापर केल्यामुळे तुम्हाला इरिटेशन होतं, मेंटली तुम्ही इरिटेट व्हायला लागता, कारण की एकतर त्यामध्ये असणारे मेसेजेस, दुसरं म्हणजे तुम्ही झालेला ॲडिक्ट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनमधून सातत्याने तुमच्या डोळ्यावरती होणारा परिणाम. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आजकाल तुम्ही जर ड्रायफ्रूट्स खूप जास्त खात असाल, ड्राय गोष्टी तुम्ही जास्त खात असाल, तर ते टाळलेलंच बरं, कारण की फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रेश फ्रूट्स हे नेहमीच कधीही चांगले आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही टाळायला पाहिजे, ती म्हणजे निगेटिव्ह थॉट्स. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह पीपल येतात, निगेटिव्ह गोष्टी येतात, निगेटिव्ह न्यूज येते, आणि या सर्व गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. तुमचा पास्टमधल्या वाईट गोष्टी, वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी तुम्ही विसरून जा, तुम्ही प्रेझेंटमध्ये जगा, कारण की पास्टमधल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आज सुख देणार आहेत असं नाही, आणि पास्टमधल्या वाईट गोष्टी तुम्हाला आज दुःख देणार आहेत असं नाही. त्यामुळे पास्ट पास्टच्या ठिकाणी ठेवा. तुमचा फ्युचर टेन्स, तुमचा भविष्य चांगलं घडवायचं असेल तर तुम्हाला आजच्या जीवनामध्ये प्रेझेंटमध्ये राहायला पाहिजे. तर तुम्ही वास्तविक भान ठेवा आणि तुम्ही सत्य परिस्थितीमध्ये किंवा आजमध्ये जगा, कारण मागे पास्टमध्ये जगलात तर तुमच्या ब्रेनमध्ये बऱ्याचशा साचून राहिलेल्या पास्ट गोष्टी, त्या तुम्ही जर वारंवार आठवत बसलात तर कसं असतं की तुमच्या मनामध्ये गढूळता वाढत जाते, तुमच्या ब्रेनमधली गढूळता वाढत जाते, आणि चांगले विचार येण्यासाठी, चांगल्या गोष्टी त्यामध्ये येण्यासाठी जागाच राहत नाही. त्यामुळे याही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगा आणि मेडिटेशन या दोन्ही गोष्टी तुम्ही करायला हवा. आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मेंटल स्ट्रेस हा आहेच, परंतु त्या मेंटल स्ट्रेसचा किंवा चिंता जी आहे, एक लक्षात घ्या, माणसाला चिता एकदाच माणसाला मेल्यावर जाळते, परंतु चिंता जी आहे ना ती माणसाला सतत जाळते, आणि आपल्या बॉडीतल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनवरती त्याचा परिणाम होतो, आपल्या डे टू डे लाईफवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही चिंता, क्लेश, क्रोध, राग, द्वेष, मत्सर, अति रडणे या सर्व गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. याचा आपल्या ब्रेनवरती परिणाम होतो आणि अर्थातच त्यामुळे विसराळूपणा वाढत जातो, कारण की ब्रेन आपला फ्रेश राहत नाही. आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की जी तुम्ही टाळली पाहिजे, ती म्हणजे स्ट्रेस घेणं. तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही खूप स्ट्रेस घेता, आजकालचं जीवनच तसं झालेलं आहे, परंतु हा स्ट्रेस आपल्या शरीरावरती त्याचा स्ट्रेस कसा येणार नाही मानसिक स्ट्रेसचा, हे तुम्ही बघितलं पाहिजे, आणि तशी तुम्ही तुमच्या मनाला सवय लावली पाहिजे, कारण की काळजी करून करून आपण स्वतः जर टेन्शन घ्यायला लागलो, तर आपण लोकांनाही टेन्शन देतो, आणि सारखं टेन्शन घेण्याची ही सवय खूप चुकीची आहे. तुम्ही टेन्शन घेतल्याने काहीच परिस्थिती बदलणार नसते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, टेन्शन देऊ नका, काळजी करू नका तर काळजी घ्या. याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये ठेवलात, ज्या गोष्टी टाळायच्या म्हणून मी सांगितलेल्या आहेत त्या जर का तुम्ही टाळल्या, तर नक्कीच तुमचा विसरभोळेपणा जो आहे तो कमी होईल. आणि आपल्याला जी सगळ्यांना भीती आहे की म्हातारपणी आपल्याला अल्झायमर तर होणार नाही ना, ह्या भीतीतून पण तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल. हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.